नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यामुळे रविवारी रात्रीपासून अलिबाग शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून 4 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील 3 अल्पवयीन आहेत. अलिबागमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दिवसांपूर्वी एका खासगी शिकवणीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले. ही बाब सोशल मीडियाच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी अलिबाग पोलीस ठाण्यात काही लोक जमले. त्यांनी शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी ताबडतोब 4 तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान अलिबागमधील मुस्लिम समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून झालेल्या प्रकाराचा निषेध केला आणि याचा फलकही तेथे लावला. हे करत असताना मुस्लिम समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास आक्षेप घेतला गेला. या प्रकरणात एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे वातावरण तापले आणि पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 11वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे संचालक संजय भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी सानिका जाधव, फरीदा दळवी, प्रीती त्रिपाठी, समृद्धी पुरोहित या 12वीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संपूर्ण निवेदन केले. 11वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनातील सर्व विषयांची माहिती तसेच अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचीही ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भगत यांनी विद्यार्थ्यांना आपला आत्मविश्वास कसा वाढेल, आपण यश कसे मिळवू शकतो यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, सचिन तेंडुलकर, APJ अब्दुल कलाम, नील आर्मस्ट्रॉंग, पणिनी यांच्या आदर्शाचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना यश मिळवण्याची प्रेरणा दिली. यावेळी माध्यमिक मराठी विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, माध्यमिक इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक मराठी विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, माध्यमिक मराठी विभागाचे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, सौ पारधी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना रविवारी घडली आहे. या 6 जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उरण येथे उपचार घेत आहेत, तर 7 नागरिक उपचार घेऊन घरी गेले आहेत. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खोपटा गावातील रहिवाशांनी केली आहे. सदर भटकी कुत्री नागरिकांना चावा घेत असल्यामुळे गावागावातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत वावरताना दिसत आहेत. त्यातच रानसई आदिवासी गावातील रहिवाशांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच JNPA वसाहतीत डॉक्टर आणि रहिवाशांना कुत्रा चावल्याची घटना घडली होती. सध्या उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असल्याने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. अशा भटक्या कुत्र्यांनी खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना रविवारी घडली आहे. यातील 6 जखमी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 7 रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी तुबगाव आणि हिराबाई कुंभार फाउंडेशनच्या वतीने 29 आणि 30 जुलैला तुबगाव येथील संत गोरोबा काका मंदिर येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री विमा आरोग्य योजना नोंदणी शिबिर सरपंच रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी मोफत 5 लाखांचा आरोग्य विमा तसेच आभा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी तुबगाव गावातील 517 लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आभा कार्ड बनवून घेतले. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेचे नवीन 10 कार्ड वाटप करण्यात आले आहेत. यावेळी आशा सेविका वर्ग तसेच तुबगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुयोग भालेकर, सदस्य सचिन साखरे, कांताताई नागावकर, विजय ठोसर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव, स्वप्नील नागावकर, खालापूर तालुका कुंभार समाज अध्यक्ष युवक देवेंद्र कुंभार, नागेश खरात, यशवंत बिरवाडकर, गिरीश गुरव, हितेश साळवी, सचिन साळवी,
यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक ग्रामस्थांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना हे आभा कार्ड मिळू शकले नाही. अशा ग्रामस्थांसाठी सरपंचांनी निर्णय घेऊन येत्या 5 आणि 6 ऑगस्टला तुपगाव येथे आधार कार्ड संबंधी शिबिर आयोजित केलेले आहे. राज्यात 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. मुरुड तालुक्यात सुमारे 750 छोट्या मोठ्या होड्या मासेमारीसाठी खोल समुद्राकडे रवाना होतील. मच्छीमार बांधवांनी 2 महिन्यांपासून बोटी किनाऱ्याला शाकारून ठेवल्या होत्या. या बोटींवरील आच्छादन काढण्यात आले असून इंजिन जाळी यांची पडताळणी केल्यानंतर आता बोटी खोल पाण्यात मासेमारीसाठी जातील. यंदाचा मत्स्य हंगाम चांगला जावा आणि मुबलक मासे मिळावेत या अपेक्षेने मच्छीमार नवीन आशा घेऊन खोल समुद्रात जाताना दिसणार आहेत. मागील 2 वर्षांपासून मुबलक मासळी न मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामावर मच्छीमारांच्या खूप अपेक्षा आहेत. या संदर्भात माहिती देताना मुरुड तालुका मत्स्य विकास आणि परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी मासेमारीला सुरुवात होत असली तरी वाऱ्याचा वेग, खवळलेला समुद्र याचा अंदाज घ्यावा आणि स्वतः सुरक्षित राहून मासेमारी करावी. त्याचप्रमाणे मच्छीमारांनी प्लास्टिकचा वापर करू नये, कारण खोल समुद्रात टाकलेले प्लास्टिक साहित्य हे समुद्रकिनारी येत असते असे सांगितले. पनवेलमधील कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत गाडेश्वर येथील आदिवासी बापदेववाडीत 35 कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक आणि कुडाळ देशेकर आद्य गौड ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापदेववाडी समाज मंदिरात तांदूळ, डाळ, तेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मंगेश परुळेकर, उपाध्यक्ष नंदा नाईक, सचिव यतीन ठाकूर, खजिनदार विनायक तिरोडकर, कुडाळ देशेकर, आद्य गौड ब्राह्मण पनवेलचे सर्व सभासदांसह बापदेववाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंडळातर्फे वाडीतील लोकांच्या गरजा ओळखून त्यांना भविष्यातही अशा प्रकारची मदत करू असे सांगितले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. त्यानुसार भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून सदर कार्यक्रम सामान्य जनतेच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई, पालघर, कोकण विभागात कामगारांसाठी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. नवे विचार आणि नवी ऊर्जा देणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सामान्य जनतेच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हेरगुडे यांच्या सूचनेनुसार केले गेले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम कामगार मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राबवला. यामध्ये नवी मुंबई, पालघर आणि दापोली या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष संजय वासुदेव पवार आणि कोकण अध्यक्ष कमलेश राणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अशोक आंबुरे, कोकण सचिव स्वरूप महाजन, समाजसेवक अशोक नरबागे यांच्याकडून कामगारांसाठी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकासह प्रवासी वर्गाला करावा लागत आहे. डोलवली आणि केळवली दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होत असून संबंधित खात्याने लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. शासनाने 1,00,000 रुपये खर्च करून खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती केली. या रस्त्यामुळे खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले. या मार्गावरील डोलवली आणि केळवली दरम्यान पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अलिबाग बाजारपेठेतील जामा मशिदीवरील भोंग्याच्या आवाजामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होतो. दिवसेंदिवस या भोंग्याचा आवाज वाढतच आहे. यावर कारवाई करून भोंग्याचा आवाज कमी करा अशी मागणी भाजप ओबीसीचे अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी रायगड पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची भेट घेऊन अशोक वारगे यांनी आपली मागणीचे निवेदन दिले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अॅडव्होकेट अंकित बंगेरा, भाजप नेते देवेंजी सोनवणे उपस्थित होते. अलिबाग येथील जामा मस्जिदीमध्ये नमाजाकरिता अनियोजित वेळेत होणाऱ्या भोंग्याच्या आवाजामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. हा आवाज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अलिबाग बाजारपेठेतील जमा मशिदीवर भोगे त्वरित हटवावे या नियमानुसार म्हणजे कमाल मर्यादित आवाज ठेवावा असे या निवेदनात म्हटले आहे. जयपूर मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. आरपीएफ जवानाने केलेल्या या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर आरोपी चालत्या रेल्वेगाडीतून उडी मारून फरार झाला होता. त्याला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयपूर मुंबई ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्सप्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती तेव्हा सकाळी 5:30 गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन सिंह याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचल्यावर 4 जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले तर फरार आरोपीला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची माहिती 6:00 आम्हाला मिळाली. या घटनेनंतर आमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम सांगितला. मात्र प्रकरण अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने चेतन सिंहने गोळीबार का केला याबद्दल आता माहिती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतलेली दिसत आहे. मुंबईतही तुफान हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केल्यानंतर आता पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस गायबच झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. तसेच बुधवारी, गुरुवार आणि शुक्रवारी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे नगरीत येत असून त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिकांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदी सर्वप्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नंतर ते मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 2016 त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकांकडून बांधण्यात आलेली घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याच योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 1 रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल 1,50,00,000 अधिक शेतकऱ्यांनी 1 रुपयात आपला विमा कर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील 24 तासात 7,20,000 शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे तसेच तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये या दृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी केले आहे. मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल याची मला खात्री द्यायची आहे. प्रत्येक महिलेला आणि नागरिकाला सुरक्षा प्रदान करणे हे कोणत्याही सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. आमचे सरकारही या दिशेने काम करत आहे. मात्र तेथील शांतता बिघडवण्याचा आणि देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकशाही चिरडणाऱ्या लोकांचे हे षडयंत्र आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये केली. तसेच गेल्या 9 वर्षात ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम सरकारने केले आहे. मात्र या काळात शेजारी देशांनी कटकारस्थान केले याचे पुरावे मिळाले आहेत. जेव्हा एखादी यंत्रणा विनाकारण हस्तक्षेप करते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते असेही ते म्हणाले आहेत.